यंदाचं वर्ष हे अनेक राजकीय घडामोडींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. त्यातच संपूर्ण देशाचं यावर्षी ज्या राजकीय घटनेकडे सर्वाधिक लक्ष असेल ती गोष्ट म्हणजे राष्ट्रपती पदाची निवडणूक. 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर त्या त्या राज्यांतील मुख्यमंत्री ठरणार असले तरी या निवडणुकांचा परिणाम यावर्षी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरही होणार आहे. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे पुढील राष्ट्रपती कोण असतील याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ यंदा संपतोय, त्यामुळे यंदा राष्ट्रपती पदाची निवडणूक होईल. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणता पक्ष किंवा आघाडी निर्णायक भूमिका बजावेल हे या निकालातून स्पष्ट होणार आहे. सध्याचे बलाबल पाहता राष्ट्रपती कोण होणार हे भाजप सहज ठरवू शकतो. दरम्यान केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपकडे भक्कम बहुमत तसेच अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये सत्ता असल्याने राष्ट्रपती पदासाठी भाजपकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराचे पारडे जड राहण्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी 4 नेत्यांची नावं आघाडीवर आहेत. थावरचंद गहलोत. थावरचंद गहलोत हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. सध्या ते कर्नाटकचे राज्यपालपदी नियुक्त आहेत. तत्पूर्वी ते केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम पाहत होते. तसेच त्यांनी भाजपच्या संसदीय बोर्ड आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहिले होते. आता जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप त्यांना उमेदवारी देऊ शकतो. आरिफ मोहम्मद खान. सध्या केरळचे राज्यपाल असलेले आरिफ मोहम्मद खान हे उत्तर प्रदेशमधील बुंदल शहरमधील रहिवासी आहेत. शाहबानो खटल्यानंतर त्यांनी राजीव गांधी सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. ट्रिपल तलाक, CAA आंदोलनावेळी त्यांची भूमिका भाजपसाठी मदतगार ठरली होती. त्यांना राष्ट्रपती बनवून भाजप आणि संघ आपण मुस्लिम विरोधी नाही असा संदेश जगभरात देऊ शकते. आनंदीबेन पटेल. आनंदीबेन पटेल या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांची सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना राष्ट्रपती पदासाठी संधी देऊन भाजप 2024च्या निवडणुकीपूर्वी महिलांना मोठा संदेश देऊ शकते. मात्र आनंदीबेन पटेल यांचं सध्याचं वय 80 वर्ष आहे. ही बाब त्यांच्यासाठी नकारात्मक ठरू शकते असं राजकीय जाणकार सांगतात. व्यंकय्या नायडू. व्यंकय्या नायडू हे सध्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती नियुक्ती होण्यापूर्वी ते केंद्रीय मंत्री होते. तसेच त्यांनी दीर्घकाळ भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पडल्या होत्या. ते मूळचे आंध्र प्रदेशमधील असून त्यांनी 2002 ते 2004 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. पुढे 2017 त्यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. आता त्यांना राष्ट्रपती पदासाठी संधी देऊन भाजप दक्षिण भारतामध्ये आपला पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने राजकीय संदेश देऊ शकते. दरम्यान उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल भाजपसाठी प्रतिकूल ठरल्यास राष्ट्रपती पदाचे समीकरण बदलू शकतात. बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, YSR काँग्रेस पक्ष यांच्याकडे मोठ्या संख्येने मते असून त्यांचा परिणाम राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे पुढचे राष्ट्रपती कोण असतील आणि राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून येण्यासाठी NDAला इतर पक्षांचा पाठिंबा घेण्याची गरज पडू शकते का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.